नमस्कार मित्रांनो, स्वर्गीय प्रवाहाच्या या दुसऱ्या भागामध्ये मी अजय कांबळी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे आपला दुसरा एपिसोड आणि मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत माता रमाबाई यांच्या गावी. ना हां, माता रमाबाई यांच्या गावी चाललोय. मित्रांनो, मी सर आणि गौरेश देखील आहे. आता गौरेशनं आधार लावलेला आहे पोटाला, त्यामुळं आता गौरेश हॅपी मूडमध्ये आहे. आणि मित्रांनो आता आम्ही देखील चाललेलो आहोत तिघं जण आता माता रमाबाईंच्या गावी. रमाबाईचं गाव खरं म्हणजे वनन आहे आणि इकडे आम्ही चाललोय आता. मित्रांनो, तुम्हाला देखील मी आता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. आणि आता अगदी हाकेच्या अंतरावरती आम्ही पोहोचलोय त्यांच्यापासून. सो आता आम्ही पोहोचल्यावरती तुम्हाला मी नक्की दाखवतो की कशा प्रकारे माता रमाबाईचं गाव आहे. नमस्कार मित्रांनो, आणि फायनली मी पोहोचलो आहे आता माता रमाबाई यांच्या गावी. वनंद नावाचं गाव आहे, दापोली तालुक्यामधील आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील वनंद नावाचं गाव. आणि इथं माता रमाबाईचं स्मारक आहे, माझ्या मागे बघत असाल तुम्ही. आता पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी कशाप्रकारे बाबासाहेबांच्या मूळ गावी गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता माता रमाबाईंच्या गावी इथं आलेलो आहे. आणि माझ्यासोबत आहेत संदीप सर पण संदीप सर तिथे गेले. नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे, अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये मित्रांनो मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण सकाळी गेलेलो होतो बाबासाहेबांच्या मूळ गावी, तिथून आल्यानंतर आता सेकंड टाईम जातो आहे मी, म्हणजे फर्स्ट टाईमच इकडे आलेलो आहे. आणि आज आपण आलेलो आहोत इथं आपल्या माता रमाईंच्या गावी, जे दापोली तालुक्यामधील आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव आहे वनंद नावाचं. त्या गावामध्ये आलो आहे मित्रांनो आणि त्यांच्या इथं स्मारकाची इथं मी आता आहे. स्मारकाची डागडुजी कामकाज चालू आहे, मोठा हॉल आहे आणि आता इथली सगळी संपूर्ण जी काही माहिती आहे ते एक काका सांगतात. काका विनोद धोत्रे, आमचे रमाईचं आमचं नातं म्हणजे रमाई आमच्या आत्या लागतात. हां, आम्ही रमाईचे भाचे आहोत. त्याशिवाय रमाईचं आमचे हे इथे सार्वजनिक एक घर होतं, त्या घरामध्ये रमाईचा जन्म झालेला आहे. रमाईच्या वडिलाचं नाव भिकू, आईचं नाव रुक्मिणी आणि ह्या ठिकाणी रमाईचा जन्म होऊन त्या जागेवरती रमाईची आई, रमाई 6 वर्षाची असताना त्यांची आई वरली रमाईची आणि 7 वर्षाची असताना वडील वरले. ते हरणे बंदरवरती मच्छीचं काम करायचे. मच्छीची उजी हरणे बंदरवरनं घेऊन दापोलीमध्ये आणायची. त्यावेळेला रस्ते नसायचे, सकाळी 4 वाजता उठून पाठी जायचे बंदरावर आणि तिथून दिवसभर उपाशी. आणि ते एक म्हणजे वारकरी होते. वारकरी असल्यामुळे ते कोणाचे पाणीही नाही घ्यायचे, कोणाचे पाणी जेव्हा लोक आपल्याला घेत पण नव्हते आणि कोण कामावर ठेवत नव्हते. मग काय एक मार्गे ते काम करायचे आणि असे धावपळीचे काम करून त्यांना रक्ताच्या वांजावरचे वाढले. त्यावेळेला रमाई 7 वर्षाच्या होत्या. 7 वर्षाच्या असल्यानंतर आई पण वारली, वडील वारले
आणि ती भावंडाची आठ त्याच्या मोठ्या बहिणीचं तेवढं लग्न झालेलं होतं आणि त्या तीन भावंडात रमाई तेवढी मोठी. मग त्याचं इथे पालन आमच्या वडिलांनी केलं. आमच्या वडिलांचं नाव गणू गंगाराम धोत्रे हे त्यांचे संभालकरायचे आणि त्यांचे मामा एक दापोलीमध्ये पोलीसमध्ये होते. ते येऊन जाऊन असायचे. त्यांचे गिमवण्या गावामध्ये राहायचे. कुठल्या गावामध्ये? गिमवणा दापोलाच. आणि त्याच्यामध्ये मग त्यांची थोड्या दिवसांनी बदली झाली ते मुंबईतमध्ये. त्यावेळेला रमाई 8 वर्षाच्या होत्या आणि मग त्यांनी त्या तिन्ही भावंडांना घेऊन आमच्या वडिलांपासून मुंबईत गेली. आता सांगितले आम्ही या तीन मुलांना मी घेऊन जातो, तुमचंही कुटुंब मोठं आहे. आता मी त्यांना बोलत तर तिथे रमाईला त्यांनी पण वर्षभरच बघितली. आणि बाबासाहेब त्यावेळेला मॅट्रिकला होते, मॅट्रिक पास पण झालेले होते. पण बाबासाहेबांचं त्यावेळेला लग्नाचा त्यांचा विचार होता. रामजीच्या वेगळा दोन मुली पाहिल्या, एका मुलीचा साखरपुडा निश्चित केला आणि एक भाजी मार्केटला रमाईला पाहिली. रामजी सुभेदाराने मामा बरोबर गेले तेव्हा त्याला विचारले की गोईन ही मुलगी कोणाची, त्यांचं नाव गोईन होतं. हे बोलले की मुलगी वणनकरांची आहे पण ती माझी भाची आहे आणि पोरकी आहे, गरीब आहे, काही माझ्या गोवाला पाहिजे. गोवाला पाहिजे म्हणजे बोला आमची रमाई शिकली नाही करणारी आहे का, चालेल मला घेऊ शिकवेल पण हीच मुलगी मला पाहिजे. आता साखरपुडा ठरलाय त्याचं काय, त्याचे काय तुम्ही विचार करायचे नाही. ज्यांनी 5 रुपये दंड भरला त्यावेळी जातपोट त्यावेळी ठरवल्यामुळे ते मोडला साखरपुडा म्हणून जातपोटी तो 7-5 रुपये दंड भरून रमाईला शिकवला. त्यावेळेला रमाई 9 वर्षाच्या होत्या. 9 वर्षाच्या असताना रमाईचं लग्न कोळी भाऊजीला झालं. कुठं झालं रमाईचं लग्न? कोळी भाऊजी मुंबई. हां ओके. तिथपासून रमाई या गावाला आलेल्या नाही आल्याच नाही आणि त्या रमाईला आम्ही पाहिलेली नाही. असं आहे का? कारण ते आलेल्याच नाही गावाला. आलेल्याच नाही. कुठे पाहिजे मग यांचं इथं काय घर होतं? हा घर होतं. केवढं होतं घर? मोठं होतं 10 बाय 10. पहिले गवताचे घर आहे, चिखल धोंड्याचे घर आहे. आम्ही पण त्या गवताने घरातच होतो. आणि मग हे कसं काय निर्माण झालं? मग एवढी मोठी वस्तू कशी निर्माण केली? मग त्याची वस्तू अशी झाली की आमचा भाऊ विद्यापीठला कामाला जायचा तर तिथे वरचे म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर इकड तिकडचे लोक होते कर्मचारी, रोडगेश्वर कमलेश्वर वाघमारी रामटेक असे बरेच जण लोक इथे कार्यक्रमाला कोण आलं म्हणून सांगत होता ना. तर त्याने आमच्या भावाला विचारलं तुम्ही वडिलांचे मग रमाईचे कोण? तर त्यांनी सांगितले की रमाई आमच्या आचार्यात तर तिची जयंती आहे तिथे करताव कशी. तर आमच्या ज्या घरचा आहे त्या घरच्यावर मांडव करतो टांगीटाव आणि मी जयंती करतो. तर ते गप्पच बसले. ते बोलायला लागले काय की आता पुढच्या जयंतीला आम्हाला बोला, आम्ही येतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी रस्ता नव्हता, पायवाट. त्या ठिकाणी ना रस्ता नव्हता ना? इकडे यायला पायवाट होती पहिले. रस्ता त्या परिसरामध्ये सायकली पण येत नव्हते. आणि मग ते जयंतीला आले आणि अक्षरशः ते घरच्यावर बसून राहिले. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण इथे रमाईची काहीतरी वस्तू करूया. तर बोलो काय करायचं? तिथे बोलले आम्ही स्मारक बांधायचे आपण लहानसा विजय व्हायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणमेनेज करायचे, पैसा आम्ही कुठूनही गोळा करू. तर त्यांनी पैसा गोळा करून पैसा जमवला, घरच्या बांधायचं ठरलं. आता माल आणायचा कसा? अर्ध्यावर माल आणून पडलेला कारण पुढे यायला रस्ता नाही. मग 25 गाडवं केली. 25 गाडवं? आणि त्या गाडवा किती वर्षापूर्वीची गोष्ट? ही काहीतरी मला वाटतं 87-88 89 दरम्यान आहे. त्याच्यामध्ये मग त्या गाडवावर सगळं सामान आणलो आणि त्याच्यावर मग तो हा विजय व्हायचा आणि सुमारे बांधला. मित्रांनो नमस्कार. आता आपण वनंद या गावी पोहोचलो. दापोली तालुक्यामधल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यामधलं एक छोटंसं गाव आहे, रमाबाईचं गाव आहे. आणि या जागे जिथं त्यांचं रमाईचं घर होतं त्या जागे आता त्यांनी स्मारक उभा केलेला आहे. मोठ्या कष्टातून हे स्मारक उभा झालेलं आहे खरं म्हणजे मित्रांनो. आणि अखंड या जगाच्या म्हटलं तर काय भाव ठरणार नाही कारण जगविख्यात विद्वान व्यक्ती म्हटलं जाणार आहे आणि राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या पत्नी आणि त्यांचंच हे स्मारक तुम्हाला आज मी दाखवतो आहे वनंद या गावातून.
अशा पद्धतीने मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्याच्यानंतर माता रमाबाईच्या गावचं दर्शन तुम्हाला मी घडवलं, त्यांच्या स्मृतीस्थळाचं आपण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. तर मला माहिती आहे की एपिसोड बरेच जण स्किप करून बघतील किंवा थोडंसं काही जण बघणार पण नाहीत, पण मित्रांनो काहीतरी इन्फॉर्मेशन आहे ज्या महान व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करून गेलेल्या आहेत, आपल्या जगासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करून गेल्यात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघाल आणि त्यांचा मान राखून त्यांचा सन्मान देखील तुम्ही मनातून कराल. त्यांच्या जे विचार आहेत ते तुम्ही आत्मसात कराल. हीच एक इच्छा.